छेदाचे परिमेयीकरण. द्विपद कर्णीवतीची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय असतो. या गुणधर्मांचा उपयोग करून छेद द्विपद कर्णी असणाऱ्या संख्यांच्या छेदाचे परिमेयीकरण करता येते. उदाहरण एक, एक छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण करा. बरोबर वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 हे द्विपद कर्णीची अनुबद्ध जोडी वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आहे. बरोबर एक छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. अंश व छेदाला वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ने गुणू. बरोबर एक छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. बरोबर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5चा वर्ग वजा वर्गमुळात 3चा वर्ग. बरोबर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद 5 वजा 3 बरोबर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद 2. उदाहरण 2, 8 छेद 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण करा. बरोबर 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या द्विपद कर्णींची अनुबद्ध जोडी 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 आहे. बरोबर 8 छेद 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 छेद 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5. अंश व छेदाला 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 ने गुणू. बरोबर 8 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 छेद 3 वर्गमुळात 2चा वर्ग वजा वर्गमुळात 5चा वर्ग. 8 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा 8 वर्गमुळात 5 छेद 9 गुणिले 2 वजा 5 गुणाकार करू. 24 वर्गमुळात 2 वजा 8 वर्गमुळात 5 छेद 18 वजा 5 बरोबर 24 वर्गमुळात 2 वजा 8 वर्गमुळात 5 छेद 13. केवल मूल्य. मुलांनो, आता आपण केवल मूल्य म्हणजे काय याविषयी जाणून घेणार आहोत. समजा एक्स ही वास्तव संख्या असेल तर एक्सचे केवल मूल्य किंवा संख्या रेषेवरील शून्यापासून तिचे अंतर असे लिहितात. याचे वाचन एक्सचे केवल मूल्य असे करतात. केवल मूल्याची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. एक, जर एक्स धन असेल तर एक्सचे केवल मूल्य एक्स असते. दोन, जर एक्स शून्य असेल तर एक्सचे केवल मूल्य शून्यच असते. तीन, जर एक्स ऋण असेल तर एक्सचे केवल मूल्य एक्सच्या विरुद्ध संख्येएवढे असते. उदाहरण अ, एक, तीनचे केवल मूल्य बरोबर 3, वजा 3चे केवल मूल्य बरोबर वजा वजा 3 बरोबर 3. तीन, शून्यचे केवल मूल्य बरोबर 0 असते. मुलांनो, हे लक्षात ठेवा, कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते. आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदाहरण ब, खालील किंमत काढा. 9 वजा 5चे केवल मूल्य बरोबर केवल मूल्य 4 बरोबर 4 आहे. दोन, 8चे केवल मूल्य वजा 3चे केवल मूल्य बरोबर वजा 5चे केवल मूल्य बरोबर 5 आहे. तीन, 8चे केवल मूल्य गुणिले 4चे केवल मूल्य बरोबर 32 आहे. उदाहरण क, सोडवा. एक्स वजा 5चे केवल मूल्य 2 आहेत, म्हणून एक्स वजा 5चे केवल मूल्य बरोबर 2, म्हणून एक्स वजा 5 बरोबर अधिक 2, म्हणून एक्स बरोबर 2 अधिक 5, म्हणून एक्स बरोबर 7, किंवा एक्स वजा 5 बरोबर वजा 2, एक्स बरोबर वजा 2 अधिक 5, याप्रमाणे एक्स बरोबर 3. अशा प्रकारे मुलांनो, आपण या पाठातून बहुपदींचा अभ्यास केला. पुन्हा भेटू पुढील भागात.